नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर। जिल्ह्यातील टॅक्सी चालकांनी पोलीस आणि आरटीओ कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले। एलो प्लेट बसवावी यासाठी दबाव घालण्यात येत आहे, मात्र एलो प्लेट बसविताना लागणारा टॅक्स भरणे अवघड आहे, त्यामुळे आम्हाला पूर्वीप्रमाणेच वाहने चालविण्यास मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून काम नाही, त्यातच अशा प्रकारे पोलीस आणि आरटीओ कडून जो त्रास होत आहे त्यामुळे जीवन जगणे देखील अवघड झाले आहे, तेव्हा अशा प्रकारे सुरू असलेली दडपशाही थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी बेळगाव टॅक्सी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह टॅक्सी चालक उपस्थित होते। बेडगेहाळ सर्कल परिसरातील शांतीनगर शमनेवाडी हद्दीतील महावीर मल्लाप्पा कुगे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 18 तोळे सोन्यासह 10 तोळे चांदी व रोख रक्कम 30,000 रुपये लंपास केले। सोमवारी सकाळी 9:30 सुमारास ही घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस स्टेशनचे ASI सुरेश हुगार, सहाय्यक पोलीस VS हंजी, अजित आसके आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। चोरीची घटना मोठी असल्याने घटनास्थळी श्वान व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले। घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हे धाडस केल्याचे घर मालक कुगे यांनी सांगितले। ग्राहकांना घरपोच ताजे मासे पोहोचविण्याची अभिनव योजना मत्स्य खात्याने हाती घेतली आहे। ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर मासे घरी पोहोचविले जाणार आहेत, यामुळे ग्राहकांबरोबरच मत्स्य उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। ही योजना 21 नोव्हेंबरला बेंगलोरमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून पुढील महिन्यात राज्यभर राबविली जाणार आहे। मत्स्य उलाढालीत कर्नाटक देशात दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे। या योजनेला 21 नोव्हेंबर रोजी बेंगलुरात सुरुवात करण्यात आली। एअर इंडियाचाच एक भाग असलेली अलायन्स एअर ही विमान कंपनी 10 डिसेंबरपासून म्हैसूर ते मंगळूर अशी प्रवासी विमान सेवा सुरू करणार आहे। आठवड्यातून 4 वेळा म्हणजेच बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी ही सुविधा मिळणार आहे। म्हैसूरहून 11:15 सुटून 1 तासात मंगळूर मुक्कामी पोहोचेल। परतीच्या प्रवासात हे विमान मंगळूरहून 12:40 सुटणार आहे। कमी खर्चात आणि उत्तम दर्जामध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश ठेवून दयानंद गणपती नेतलकर यांनी सध्याच्या कोरोना काळात सुरू केलेला N95 मास्क निर्मितीचा उद्योग असाच देशभरातील सामान्य जनतेच्या हिताचा ठरलाय। ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे असे जिल्हा पालकमंत्री CC पाटील यांनी सांगितले। रविवारी गदक येथील लिंगदा तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते। 21 खेड्यातील 3,800 घरांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल। या योजनेसाठी 20 कोटी रुपये खर्च मंजूर झाला आहे। येत्या 3 महिन्यात ही योजना कार्यान्वित होईल असेही त्यांनी सांगितले। सार्वजनिक शिक्षण खात्याने प्रकल्पावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे। त्यानुसार सानुकूलित शिक्षण मार्गाचे मॉडेल सिस्को वेबेक्सच्या माध्यमातून बनविण्यात आले आहे। या मॉडेलच्या अनावरणाप्रसंगी शिक्षण मंत्री सुरेश कुमार बोलत होते। 34 शैक्षणिक जिल्ह्यातील इयत्ता 4 ते 7 पर्यंतच्या 18 लाख सरकारी शाळांमधून हे मॉडेल विकसित करण्यात येणार आहे। येत्या 2021 पासून चंदन बागायतदार आपापल्या जागेत असलेल्या चंदनाच्या झाडाची चोरी होऊ नये म्हणून मायक्रोचिप बसविणार आहेत। या झाडाला जरा जरी धक्का पोहोचला तरी याची माहिती स्मार्टफोनवर ताबडतोब मिळणार आहे। हाच मेसेज पोलीस स्थानकात व वन खात्याच्या कार्यालयात देखील त्याचवेळी पोहोचणार असल्याने या सुविधेचा शेतकरी अवलंब करणार आहेत। बेंगलोर येथील लाकूड विज्ञान तंत्रज्ञान संस्था व हिताची इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ही कल्पना राबविण्यात येत आहे। प्रादेशिक वाहतूक विभागीय कार्यालयाकडून 7 बस जप्त करण्यात आल्या। या बस आंतरराज्य सेवा एकाच नोंदणी क्रमांकावरून करत होत्या। या बस परराज्यातून बेंगलोरमध्ये प्रवेश करण्यासाठी दाबास पेट व नीलमंगल मार्गावरून प्रवास करायच्या। यांना 41 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे। बस ड्रायव्हरच्या मते राजस्थान व महाराष्ट्रात देखील असा प्रवास त्यांनी केला आहे। कर व इतर शुल्क वाचविण्यासाठी त्यांनी या मार्गाचा अवलंब केल्याचे सांगितले। विविध प्रकल्प व विकास याद्वारे स्मार्ट सिटी प्रकल्पात आपण राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे हुबळी धारवाड स्मार्ट सिटी लिमिटेडने सांगितले। राज्यात 100 स्मार्ट सिटीची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये हुबळी धारवाड 13व्या क्रमांकावर आहे। 57 प्रकल्पापैकी सर्वच प्रकल्प सुरू केले असून यापैकी 10 प्रकल्प पूर्णत्वाला पोहोचले आहेत। 43 प्रकल्प विविध टप्प्यांपर्यंत आले आहेत। यानंतर दावणगिरी आणि तुमकूर यांचा क्रमांक आहे। आता हे बातमीपत्र इथेच थांबवते। धन्यवाद।
सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।